हे गाइस, मैं है मेघा। तुम्ही बघताय मेघा टिप्स एंड न्यूज। व्हिडिओ स्टार्ट होण्याआधी प्लीज माझा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन हिट करा आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। आजचा बिग बॉस मराठीचा डे होता 8, जे काही कालचा विकेंडचा डाव झाला होता, विकेंडच्या डावनंतर एकदम ड्रास्टिक चेंज झालेला आहे बिग बॉसच्या घरामध्ये। एकदम डायरेक्ट ग्रुप वगैरे फॉर्म व्हायला लागलेत। फॉर्म म्हणजे फ्रेंडशिपमुळं किंवा तुझं माझं जमतंय किंवा बॉन्डिंग, असा काहीही प्रकार नाही आहे त्याच्यामध्ये। तू आमच्या ग्रुपमध्ये यायला तयार आहेस का? आम्ही एवढे एवढे ग्रुप करणार आहोत, तुम्ही एवढे जण आमच्या ग्रुपमध्ये यायला तयार आहेत का? आपला आपला एवढ्या एवढ्यांचा ग्रुप करूया, आपण लंचनंतर गप्पा वगैरे मारूया। म्हणजे हे काय, कोणाचं कोणाशी पटतंय किंवा कोणाचे कोणाशी विचार जुळतायत असा काहीही प्रकार नाही आहे। फक्त गेल्या वर्षीच्या सीझनला फॉलो करणं चाललंय किंवा आत्तापर्यंतच्या बिग बॉसमध्ये नंतर जे काही ग्रुप फॉर्म होत आहेत ते आपण सुरुवातीपासूनच करून चालूया असा यांचा प्लॅन आहे। त्यामुळे कुणीही कुणाचे फ्रेंड्स वगैरे काही झालेलं नाही आहे याच्यामध्ये। असं दाखवण्याचा खूप प्रयत्न होतोय पण तसं काही झालेलं नाही आहे कुणाचंही। सॉरी, कुणाचाही असा काही बॉन्ड वगैरे दिसत नाही आहे बिलकुल एकमेकांशी, कुणाचं बॉन्डिंग वगैरे काही दिसलेलं नाही। आजचा एपिसोड स्टार्ट झाला तोच, शिवला वीणा आणि पराग सांगत असतात, शिव अरे तू क्वेश्चन समजून घे आणि मग आन्सर दे। नॅशनल टीव्हीवर सगळे लोक विकेंडचा वार बघतात, आठवड्याभराची जरी एपिसोड्स नाही बघणं झालं तरी पण बरेच लोक असे असतात की विकेंडचा वार बघतात, की विकेंडचा डाव बघतात। त्यामुळे पराग सांगत होता की व्यवस्थित समजून घेत जा आणि मग नॅशनल टीव्हीवर आन्सर्स देत जा, असं कन्फ्युजनमध्ये देऊ नकोस। हो हो बरोबर आहे बरोबर आहे वगैरे बोलतो पराग, आणि वीणा पण तेच समजवत असते त्याला। आणि वीणा रुपाली पराग सुरेखाताई आणि किशोरी यांचा ग्रुप तिथं, झोपाळा ग्रुप, शाकाल गोपाळ, झोपाळा ग्रुप आणि शाकाल ग्रुप असा तयार झालेला आहे, फॉर्म झालेला आहे। त्या ग्रुपने नाव ठेवलं यांचं शाकाल असं, कारण रुपाली परागला शाकाल बोललेली असते, त्यामुळे ती तिकडचे पण सगळे शाकाल येतो शाकाल येतो असं असं म्हणतात परागला, आणि त्यामुळे हा शाकाल ग्रुप फॉर्म झाला आहे। याच्यामध्ये कुणीच नाही आहे, फक्त ह्या चार बायका आहेत आणि एकटाच पराग। आणि परागचं आणि रुपालीचं थोडंसं दिसतं आपल्याला पहिल्यापासूनच, फ्लर्टिंग म्हणा, पहिल्या दिवशीपासून काहीतरी बोलणं चालणं, एकमेकांची साईड घेणं किंवा एकमेकांना पाठीमागं पण समजून सांगते। रुपाली वीणाला परागबद्दल सांगते वेळी आपण ऐकलं होतं, पराग पण बऱ्याचशा गोष्टी रुपालीच्या फेवरमध्ये करतो आणि वीणाला तो तिचा त्याचा स्वतः वीणाला मित्र मानतो, तो स्वतः आपण मित्र आहे वीणाचे हे तो मानतो। आणि वीणाने कितीही काही भांडण केलं तरी पराग तिच्यावर बिलकुल रागाला गेला नाही हे आपण बघितलं। आणि वीणामध्ये तर एकदम चेंज झाला, जे काही स्टार परफॉर्मर काढले त्या स्टार परफॉर्मरमध्ये पराग आल्यामुळं परागबद्दलचं तिचं मत वेगळं आणि छान झालं, चांगलं झालं। जर पराग त्यात आला नसता, दुसरा कोण आला असता, तर तिनं त्याला त्या ग्रुपमध्ये घेतला असतं आणि परागला डिस करून टाकलं असतं, कारण तिला खूपच राग आला होता परागचा। पण आता विकेंडच्या डावनंतर मात्र एकदम छान झाली ती पराग बरोबर। किशोरीताईंना पण घोळात घेतात हे सगळे वगैरे असं बोलूया, आणि तरी त्या ग्रुपपेक्षा निदान ह्यांचं पटतं तरी, किशोरीताई असेल, वीणा आणि रुपाली तिघी जणी पहिल्यापासून गप्पा मारते वेळी दिसतात, आणि परागचं रुपालीचं बॉन्डिंग हे आपल्याला दिसलंयच बऱ्याचदा, त्यामुळे ऍटलीस्ट त्या ग्रुपपेक्षा इकडं एकमेकांच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे। आणि तिकडं अभिजित केळकर असतो, बाप्पा असतात अभिजित केळकर, वैशाली माढे बसलेले असतात बेडरूममध्ये, त्यांचं पण ते डिस्कशन चाललेलं असतं आपण तिघं चौघ जण आहे। आणि तिकडं शिवानी नेहा वगैरे त्यांचं चाललेलं असतं की आपण आता आपण आपला आपला ग्रुप बघतो, तिकडं झाला आणि मग आपण आपला ग्रुप फॉर्म करूया, असं करूया तसं करूया। त्या माधव एक येतो त्याच्यामध्ये, माधव शिवानी नेहा आणि अभिजित बिचुकले पण असतो। अभिजित बिचुकले ऍक्च्युली टांगती तलवार आहे सगळीकडे, इकडे जाते तिकडे जातो तिकडे जातो, सगळेजणच त्याच्याशी आजकाल गोड बोलायला बघतात। कालचा स्टाफ परफॉर्मर झाल्यापासून आणि जे काही त्याला तुम्ही खूप त्रास दिला हे थोडक्यात मांजरेकर सरांनी त्यांच्यापर्यंत कळवलं, त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करतायत। सगळ्यांना असं वाटतं की अभिजित बिचुकलेंनी आम्हाला नॉमिनेट करू नये, आजतापर्यंत अभिजित बिचुकले सर्वांच्या मागे लागला होता, प्लीज मला नॉमिनेट करू नका, प्लीज मला नॉमिनेट करू नका। पण आज असं होतं की अभिजित बिचुकलेला विचारत होते सगळेजण करू नका। थोडक्यात नेहा, नेहा तर इतकी डेस्परेट होती, बाप रे डोळ्यात पाणी, मी काय केलं नाही हो तुमच्यासाठी, विनाकारण तुम्ही माझ्याशी का वाद करता, बाप रे ही पोरगी किती स्वार्थी आहे। अभिजित बिचुकलेला जर हिला नॉमिनेट करायचं असतं तर लगेच केलं असतं, करायचं असतं तर ना केलंच तिनं मागच्या वीकमध्ये, व्यवस्थितपणे केलं नॉमिनेट त्याला।
सगळ्यांनी नाव सांगितलं म्हणून, आणि आता स्वतःवर मात्र वेळ आला तर प्लीज मला करू नका. आणि तिला कुठेतरी माहितीये की अभिजित बिचुकलेंचा तिच्यावर राग आहे, शिवानीला तो करणारच नाही. किती पण टॉम अँड जेरी, किती पण भांडणं होऊ देत, तो शिवानीला करणार नाही. हा शिवानीला पण थोडासा कॉन्फिडन्स आहे, कदाचित केलंही असतं बिचुकलेनं, पण शिवानीला कुठं ना कुठं वाटत होतं. आणि अभिजित बिचुकले म्हणतात की सध्या तरी मी तुला करणार नाहीये, हिला करेन मात्र नेहाला. त्याच्यावर नेहा गंगा जमुना सुरू होतात. मला का असं करता हो, सकाळी तुम्हाला किचन मध्ये कुणीतरी काय करून दिलं असतं का? किचन टीम मधला कुणीतरी म्हणजे कसलं ब्लॅकमेल करते ही इमोशनल? खाण्यापिण्यावरून कोण ब्लॅकमेल करतं का? मला खरंच तिथं मेघाची आठवण आली. मेघानं खाण्यापिण्यावरून कधीही ब्लॅकमेल केलं नव्हतं, कधीच नव्हतं केलं की मी तुम्हाला खायला देते आणि तुम्ही मला नॉमिनेट करू नका, त्यामुळे मला तुम्ही नॉमिनेट करू नका आणि मी तुमची सेवा केली आणि तुम्ही मला नॉमिनेट करू नका. ती डील करायची, काहीतरी म्हणजे काहीतरी टॅक्टिस असायच्या तिच्या आणि सईच्या नेहमी. पण असं कोणाला जाऊन ती प्लीज प्लीज असं करत रडून वगैरे गोंधळ कधी केला नव्हता तिने. मला इतकं हसायला आलं होतं मागच्या सीझनशी कम्पेअर करता. हा सीझन इतका बकवास वाटतोय ना, म्हणजे असं अटॅचमेंट झाली नाहीये अजून या सीझनशी. का त्या बिग बॉस 12 सारखं होतंय काय माहित नाही. शेवटपर्यंत तिथला कोण एक कंटेस्टंट आवडला नाही मेघा गेल्यामुळं. निदान टास्क तरी 2-4 छान झाले, नाहीतर इन्स्टिगेशनचाच गेम झाला होता बिग बॉस 12. तसं काहीतरी हे होईना म्हणजे बरं, कुणाचं कुणाशीच काहीही बॉन्डिंग नाही, मागचं बघून फक्त एकमेकांशी नाटक करायचं, असंच झालं नाही म्हणजे मिळवलं या लोकांनी. थोडंसं मनापासून खेळावं, मनापासून एकमेकांना बोलावं, मनापासून पहिल्या दिवसापासून भांडायचं, फुटेज घ्यायचं आणि याची काढायची त्याची काढायची आणि तू मला वाचवलं तर मी तुला करणार. काय काय चालू आहे काय माहिती यांचं. डील पण नाहीत करत ही लोक, डील पण चांगली नाहीत करत. तुला नॉमिनेट करायचंय जा कर जा, म्हणजे काय चालू असतं काय. मी विनानं तर आज तसंच केलं माधवला, म्हणजे विनाला थोडा कॉन्फिडन्स आला ऍक्च्युली की ती आता या वीकमध्ये जाऊच शकत नाही असं कुठंतरी तिला जाणवलंय. त्यामुळे तिनं माधवचा पोपटाला तरी तो नॉमिनेट केलाच. तिने पहिल्यांदा हे ग्रुपिझमचं बोलूया आपण, हे ग्रुप्स फॉर्म झाले, ग्रुप्स फॉर्म झाल्यानंतर हा परागचा ग्रुप झाल्यानंतर रुपाली बोलते की आपण इथं झोपाळ्यावर येऊन बोलायचं वगैरे वगैरे सगळं ठरतं त्यांचं. आणि इकडं माधवला असं वाटतं की आपण 8 जण आहे, 8 जणांनी त्या 5 जणांकडे कशाला जायचं, नाही जायचं आपण असं नाही जायचं. तो शिवानीला समजवत असतो की आपण कशाला जायचं, ते कमी मेंबर्स आहेत, त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे किंवा त्यांनी ठरवू दे, आपला आपला ग्रुप आहे तोच राहू दे असं वगैरे त्यांचं चाललेलं असतं. आणि माधव थोडासा कन्फ्यूज आहे कारण जास्तच त्याला बॅश केले मांजरेकर सरांनी, त्यामुळे तो थोडासा असा रिझर्व खेळला आज. आणि शिवला कॅप्टन असल्यामुळे आज जो नवीन टास्क आला, नॉमिनेशन टास्क होता, पिंजऱ्यातील पोपट काहीतरी टास्कचं नाव होतं, छान इंटरेस्टिंग टास्क होता, जो प्रॅमचा वगैरे होता तशा टाईप मधला, प्रॅम मध्ये फोटो ठेवलेले होते ना तसंच पिंजऱ्यातल्या पोपटाला त्या फोटो लावलेले होते. तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकता, काही बोलू शकता. मला त्या प्रॅमचीच आठवण झाली, जसं सही बोलत होती रेशमताईचा फोटो तिला आला होता तीच आठवण आली मला. तशाच टाईपचा टास्क होता, फक्त इथं प्रॅम जाऊन उभं करायचं होतं आणि इथं पिंजरा दिला होता, पिंजऱ्यामध्ये पोपट टाकायचे होते. 2 टीम केलेल्या होत्या त्यातनी बिग बॉस, त्यातून आणि बिग बॉसनी मध्येच बॉम्ब टाकला, ते म्हणजे वैशाली माढेच्या टीम मधला एक, सॉरी बिचुकलेच्या टीम मधला एक कोणतरी वैशाली माढेच्या टीम मध्ये टाकायचं होतं. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यांचं डिस्कशन चाललेलं असतं. किशोरी ताईंना असं वाटतं की सुरेखा ताईंनी जावं, पण किशोरी ताई सुरेखा ताईंना स्ट्रॉंग नाहीये म्हणतात. पण किशोरी ताई पण स्ट्रॉंग नसणारच आहेच टास्क मध्ये, कारण त्यांचं पण एज काय असं, म्हणजे इतर लोकांसारखं त्या स्ट्रॉंगली टास्क नाही करू शकणार. मान्य सुरेखा ताई नाही करू शकणार, पण कुठेतरी किशोरी ताई पण नाही करू शकणार, हे पण खरंय. पण मैथिलीला बिचारीला सगळेजण तिथं वाईट वाटलं, मैथिली 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 म्हणजे मी तुम्हाला नकोय का या ग्रुपमध्ये, आणि मैथिली तिकडे जाते. आणि मैथिलीला घेऊन हा विना त्यांचा जो ग्रुप आहे, म्हणजे वैशाली माडेचा जो ग्रुप आहे तो फॉर्म होतो. मला वाटलं तो रुपाली भोसले जाईल, पण रुपाली भोसले किशोरी एकटी पडेल त्यामुळे गेली नाही वाटतं, कारण इकडं सगळे मग असे जास्त एजवाले झाले असते म्हणून किशोरी त्यांनी रुपालीला नाही जाऊ दिलं. आणि मैथिली जाते तिकडं, आणि मैथिली गेल्यानंतर मग बिग बॉस टास्क देतात. सगळे सेम मेंबर झाल्यानंतर टास्क देतात की एक एक या टीमवाल्यांना त्या टीमवाल्यांचे, त्या टीमवाल्यांना या टीमवाल्यांचे असे पोपट दिलेले असतात. आणि प्रत्येकाची नावं ठरवून दिलेली असतात, माधवचा विनाकडे, विनाचा माधवकडे, त्यानंतर बिचुकलेचा आलेला असतो शिवाणीकडे, त्यांचा त्यांचा टीममध्ये चालेला असतो, कुणाचे पण कुणाकडे पण दिलेले असतात. बिचुकलेचा आलेला असतो शिवाणीकडे, नेहाकडे असतो मैथिलीचा, परागकडे असतो नेहाचा, असे क्रॉस पण काही काही झालेले असतात. फक्त वैशाली माळे आणि रुपाली भोसले एकमेकींचे आलेले असतात. आणि इकडं आलेला असतो
माधव आणि वीणाचा एकमेकांच्या लिहिले असतात. बाकी सगळ्यांचे मोस्टली क्रॉसच झालेत, सगळ्यांचे वेगवेगळ्यांकडेच गेलेले आहेत. तरी पण वीणाला खूपच घमेंड, काय तिची बॉडी लँग्वेज वगैरे. काही लोकांना खूपच आवडलं वीणाचं बोलणं, मला तर बिलकुलच आवडत नाहीये. ओव्हर कॉन्फिडन्स, ॲरोगंट, आणि म्हणजे कशाचं काही ताळमेळ नाहीये, ती बोलतच सुटली आहे. तर टास्कच्या आधी काय झालं होतं, बाप्पांचं टास्क येण्याआधी बाप्पा तिथं उभे असतात आणि अभिजित बिचुकलेची पॅन्ट खाली आलेली असते ॲज युजल. त्याला काय भानच नसतं अभिजित बिचुकलेला, मांजरेकर सरांनी सांगितलं तरी भान नाही. मग विनानी काय केलं की बाप्पा बिचुकलेला सांगा पॅन्ट असं बोलते ती. मग आता मोठ्या माणसांना असं तर नेहमी सवयच असते ना, आपल्यापेक्षा कमी वयाच्या लोकांची अशी खेचायची, घे बाबा बिचुकले खाली पॅन्ट. म्हणजे आपण पण घरी मोठ्या माणसांचं बोलणं असं विरोधाभासाचं बोलणं ऐकतो, आपल्याला जर सरळ सांगायचं असेल तर जास्त एज झालेली लोक असंच सांगतात. आणि बाप्पा त्या टाईप मधलेच होते, त्या टाईप मधलेच आहेत. आपली मम्मी नाही का कधी कधी पाणी व्यवस्थित नीट नेऊन पाणी घेऊन जा आणि सांड देतं, म्हणजे जर वाटत असेल आपल्या आईला की ही मुलगी पाणी घेऊन जाताना सांडणारच, तर ती काय बोलणार घेऊन जा आणि सांड देतं, म्हणजे याचा अर्थ असतो की सांडवून नकोस, हे घे आणि फाड बाई एकदाचा ड्रेस, म्हणजे तुझं समाधान होईल. याचा अर्थ हा ड्रेस फाड नाही तर व्यवस्थित ठेव, अशा अर्थानं बाप्पा बोलले होते. की विरोधाभास आणि जोक पण व्हावा. विनाने एवढं काही त्याचा एवढा इश्यू करण्याचा काही गरज नव्हता, आणि ते पण बाप्पासारख्या माणसाबरोबर. तिथं एखादा दुसरा कोण असला असता, शिवसारखा मुलगा वगैरे, त्यानं जर विरोध चुकीचं सांगितलं असतं, तू माझी कशाला चेष्टा करतो असं म्हणणं ठीक होतं, पण बाप्पा तिची चेष्टा करू शकतात ना, किंवा बिचुकल्याची पण चेष्टा करूच शकतात ना, कारण बाप्पांचं तेवढं एज आहेच. आणि मला ते खरंच घरची आठवण करून दिली. एखादा मोठा माणूस आपल्याला गेल्या वर्षी आऊ पण नाही का, तू कर बाई आता बोलायला सुरुवात, तू कर बाई आता भांडायला सुरुवात, म्हणजे सहज जरी मेघा बोलत असेल तरी तू शांत बस मेघा असं त्यांना सांगायचं असायचं. त्यामुळे विरोधाभासात बोलायच्या. तसं बाप्पा बोलून गेले, ही पोरगी बाहेर आली. बाप्पा तुम्ही तुमच्या घरच्या बायकांना असं बोलला असता का? मग बाप्पा बरोबरच बोलले, तुला एवढं वाटत होतं बाई, मी माझ्या पद्धतीनं त्याला मेसेज दिला, तुला एवढं वाटत होतं तू स्वतः द्यायचा होतास ना मेसेज. याचा अर्थ खाली घ्या पॅन्ट, म्हणजे बिचुकलेला काय मी खाली घ्यायला सांगत होतो का? तर का तो खाली घेणार होता? याचा अर्थ काय, खाली घ्या म्हणजे तो वरच घेणार होता ना. त्याचा किती मोठा इश्यू केला आणि किती मग किशोरीताई, याचा अर्थ असा झाला की प्रत्येकाने प्रत्येकाचे मेसेज द्यावे. अगं विना, हे तुझ्याच ग्रुपमध्ये सांगितलंय की समोरून प्रत्येकाने व्यवस्थित बोलायचं. नंतर तर बिचुकलेला सोबत समोर घेऊन किती काय काय बोलत होती विना. अहो तुम्हाला किती ते बटरिंग करायचा प्रयत्न करतायत, तुम्हाला किती आसपास घुमण्याचा प्रयत्न करतायत, मला नॉमिनेट करू नका, मला असं करू नका, आम्हाला फुटेज द्या, तुम्हाला खाऊ देऊ का, तुम्हाला प्यायला देऊ का, तुम्हाला लंच देऊ का, मी असं कधी केलंय, असं मी कधी केलंय तुम्हाला, कधी दिसलंय, मला इतकं हसायला येत होतं. म्हणजे इनडायरेक्टली ती तेच करत होती, तसं सांगून ती तेच बटरिंगच करत होती अभिजित बिचुकलेना, जेणेकरून आमच्याकडे या तुम्ही सगळ्यांना. आज अभिजित बिचुकलेची खरंच हवा होती, काय विकेंडचा वार एक काय झाला, ते अभिजित बिचुकले सगळ्यांनाच स्वतःच्या टीममध्ये हवे आहेत. आणि अभिजित बिचुकले काय ते शिवानीला चिपकून बसलेत. शिवानी ऍक्च्युली त्यांना कधी दगा देईल काय, कारण शिवानी ही मुलगी अशी नाहीच आहे की जी अशी लॉयल्टी सांभाळेल, ती दगा देणार अभिजित बिचुकलेला नक्कीच, पण ते मात्र तिलाच चिकटून आहेत. ते भांडण झाल्यानंतर पराग येतो मध्ये. परागचं बरोबर होतं, सोडवायला आला तो, एवढं काही विशेष नाही बोलला तो, पण तो सोडवायला येतो. मग बाप्पांचं जरा जास्तच होतं, हायपर होतं की मग तू बोलू नकोस. मीनाचं थोडं चुकलंच की तू बोलू नकोस, जास्त बोलू नकोस, तू जा निघून, म्हणजे तू बोलू देती पहिल्यापासूनच लाडानी, म्हणजे त्यांचं रिलेशन तसं आहे त्यामुळे तू बोलते. पण एखादं मोठा माणूस एवढ्या त्राग्यानं बोलायला लागले, तुझा निरोप तू द्यायचा, हो बाबा म्हणायचं आणि सोडून द्यायचा, पुढच्या वेळीपासून मी माझा निरोप देईना बाप्पा, तू तुझ्या घरच्यांना बोलशील का, तू माझंच नाव घेऊन बोललास, ती म्हणते पॅन्ट कड, असं बोललास तसं बोललास, किती लावली होती लांबड ती, खरंच तिच्यात शिवानी शिरल्यासारखं झालं होतं आज एका गोष्टीचं इतकं मोठं पसारा करायचा. आणि शेवटी मग माझं चुकलं, ती म्हणते असं म्हणलं असेल तर माझं चुकलं, पण तो माझा स्वतःचा मेसेज होता बाई विना असं म्हणतात, आणि बाप्पा निघून जातात शेवटी. आणि त्यानंतर हा टास्क येतो. टास्क नंतर मग प्रत्येकाच्या प्रत्येकाकडे पोपट वगैरे, त्या पोपटांमध्ये कन्व्हिन्स करायला काय बाप्पान किशोरीताई एकमेकांकडे, बाप्पान मला वाटते बाप्पाची सुरेखाताईंकडे, सुरेखाताईंचा की बाप्पांकडे, हे पण असं कॉन्ट्रास्ट होतं. असे एकमेकांच्या आल्यामुळे त्यांनी ठरवलंच होतं की आपण काही द्यायचे नाहीत. आणि किशोरीताईंचा पण कोणाकडे आला होता, ते किशोरीताईंना नॉमिनेट करणारच नव्हतं. मग राहिली फक्त नेहा होती, पराग होता. आणि परागला नॉमिनेट करण्यासाठी शिवानीने एकदम पुढाकार घेतला होता. ऍक्च्युली चांगला गेम खेळला शिवानीने, कारण आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही त्याला नॉमिनेट करायचं. बिचुकले तुम्ही हाय आणि मी हाय, जर तुम्ही काय केलं
तुमचं काही खरं नाही, बरोबरच बोलती ती, जर तुम्ही परागला नाही नॉमिनेट केलं तर मी करणार, मला माझी स्वतःची काळजी नाही, मला परागला नॉमिनेट, तिचा परागवर खूपच राग बसला ऍक्च्युली, तिला करण्या की परागला नॉमिनेट केल्याशिवाय तिच्या मनाचं समाधान झालं नसतं, नाही तर तिनं परागची जाऊन भांडण केलंच असतं, ती काहीतरी उद्या करतेच वाटतं, उद्या दिसणारच आहे आपल्याला ती, ते करेलच. आणि पराग नॉमिनेट होतो, बिचुकले जाऊन पहिल्यांदाच परागला नॉमिनेट करतात, त्यानंतर वीणा जाते धावत धावत, वीणाच पहिल्यांदा गेलेली असती काहीच न विचार करता, वीणाला सांगितल्याप्रमाणे खूपच कॉन्फिडन्स आलाय तिला, काय माहित नाही, एकदम इझिली घेतलंय तिनं नॉमिनेशन, माधवचं माझ्याकडे, मी केलं तर त्यांना करू दे असं, म्हणजे तिनं अजिबात डील वगैरे कन्व्हिन्स माधवनं करायचं म्हणे, अगं तुला नाही का गरज, तू बोल ना माधवला, माधवनच फक्त का बोलायचं, माधव बोललं होतं तिला, टीमचं पण डिसिजन असणार आहे, टीमनी सांगितलं तर मी तुला सांगून करेन, पण ही काय बोल, तुझं टीमचं डिसिजन आहे ठीक आहे, मग मी तर तुझ्याच आधी करून टाकते, म्हणजे तिनं पण काय कन्व्हिन्स केलं नाही, आणि माधवनी मग नंतर ती करायला जाते हे कळल्यानंतर माधव कन्व्हिन्स करतो, पण वीणा काय ऐकत नाही, वीणा जाऊन करते, त्यानंतर माधव करतो, त्यामुळे तिघं तर नॉमिनेट झालेले आहेत, माधव झालाय, वीणा झाली आणि सॉरी पराग झालाय, हे तिघं झालेत. त्यानंतर इकडं मैथिलीचं, मैथिली आज मला खूपच आवडली, मैथिलीचं बोलणं पण एकदम व्यवस्थित होतं आज, नेहाकडे नेहा मैथिलीचं नॉमिनेशनसाठी परागला बोलते, तू जर माझं केलंस तर मग मी मैथिलीचं करणार, मग मैथिली बोलते अगं तू परागला का बोलतीयेस, परागचा काय संबंध, मी तुला म्हणजे वोट दिलंय तुझ्या कॅप्टन्सीसाठी, मी तयार झाले आणि लगेच वोट दिलं मी, त्याचं तू लगेच विसरायला लागलीस, आणि तू लगेचच परागला मी जाऊन कन्व्हिन्स करून आली, त्याला विचार, तू कन्व्हिन्स होणं न होणं त्याच्या हातात आहे, पण मी कन्व्हिन्स केलंय अगं त्याला, आणि मी तुला पण बोलायला आले होते बाथरूममध्ये, पण ही नेहा मैथिली माझ्याकडे आलीच नाही, अगं मैथिली मला कसं माहीत असणार कुणी मला वोट दिले, एकदाची त्या नेहाचे डोळे उघडलं तर बरं होईल, माधव म्हणतो अगं मी मैथिली आणि तुझं स्वतःचा, मी तिघांनीच तुला मतं दिलेत, ते तिला बाहेर आल्यावर कळेलच, तिच्या मनात असेल कुठेतरी रुपालीनं मला मत दिलं असेल, पण नाही तिच्या भ्रमाचा भोपळा फुटणार आहे, कारण रुपालीला तिनं जीवदान दिलं तरी रुपालीनं काही तिला मत दिलेलं नाही आहे, खरोखर मैथिलीनं तिला मत दिलं होतं, आणि त्याचं मैथिलीला वाईट वाटतं, आणि ही एकदम रागारागात मैथिलीला नॉमिनेट करायला जाते, आणि करतेच वाटतं, मैथिली नॉमिनेट होते, नेहा नॉमिनेट होते, आणि मेन म्हणजे शिवानी सुद्धा उद्या नॉमिनेट होतीये, हे सगळे लोक नॉमिनेट होत आहेत, उद्या उद्या कळेलच आपल्याला हे कसे काय नॉमिनेट सगळे होत आहेत ते. अशा प्रकारे आजचा एपिसोड सुरू झाला, ज्याच्यामध्ये काही इमोशन्स नव्हत्या, काही नव्हतं, फक्त प्रत्येकाला फुटेज हवाय, प्रत्येकाला उलट मला सगळ्यात म्हणजे मनापासून खेळतोय किंवा मनापासून प्रत्येकाशी जाऊन बोलतोय ती व्यक्ती शिव आणि अभिजित बिचुकलेच वाटते, अभिजित बिचुकलेच बिचारा जाऊन सगळ्यांशी बोलतोय, रुपाली भोसलेशी जाऊन मनापासून बोलतोय, इकडं वीणाशी तो मनापासून ऐकत होता, शिवानीशी मनापासून बोलायला जातो, भले त्याच्या मनात गेम आहे पण ह्यांच्यासारखा हा बिलकुलच नाही आहे, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसते की यांचं ग्रुपिझम वगैरे सगळं थोतांड आहे, सगळं खोटं आहे, आणि मग परागचं इकडं फ्लर्टिंग चालू आहे रुपालीशी, रुपालीला कापतं, ओ कट झालं वगैरे, बँडेड वगैरे घेऊन येतो, त्यांचा थोडासा लव अँगल सुरू होईल नक्कीच असं वाटतंय, त्या दोघांचा किंवा वीणा आणि त्याचा नक्कीच सुरू होईल, जर रुपाली राहिली तर रुपाली बरोबर वीणा तर राहीलच असं वाटतंय, पराग तर राहणारच आहे, पराग आणि वीणाचा किंवा पराग आणि रुपालीचा, पण जास्त चान्सेस पराग आणि रुपालीचेच आहेत, कारण वीणा काही कुणाला तसं भाव देणारी नाहीये, काही गोष्टी ती बरोबर पण बोलते, पण आज जरा जास्त कॉन्फिडन्समध्ये हवेत गेली, तिच्या डोक्यात हवा भरली एकदम, तिनं थोडंसं जमिनीवर यायला पाहिजे, जे काही तिचं व्यवस्थित वागणं होतं पहिल्या आठवड्यातलं तेच छान होतं, योग्य वेळीच राग चांगला दिसतो, आज ती पूर्ण दिवसभर रागातच होती, प्रत्येकाला काहीतरी सांगतच होती, आणि शिवानी ते परागचं आणि रुपालीचं बघून मॅडीला सांगत असते माधवला की बघ त्यांचं चाललंय, म्हणजे लव अँगल बनवायचा, फ्लर्ट करायचा त्यांचा प्लॅन आहे, मला म्हणत होता पराग की तू कर, पण मी बोललो की मला नाही करायचं, मग ती शिवानीची ओळख असल्यामुळे शिवानी माधवला म्हणते की अरे तुझी भाग्यश्री येईल ना, मी काय तसं तिला घाबरत नाही, पण मला कुणाला खोटा अँगल बनवायचाच नाहीये, कशाला दोघांना एकमेकांवर शेवटपर्यंत डिपेंड राहावं लागतं, कशाला लव अँगल बनवायचा, आणि ते पण लोकांसाठी खोटा कशाला बनवायचा असं बोलतात, तो आता परागचा आणि रुपालीचा माहित नाही काय होणार आहे, कारण पुनिश बंदगीचा सगळेजण म्हणते खोटा 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 खोटा, पण सगळ्यांचे उलट ज्यांचे खरे होते लव अँगल ते खोटे ठरले, पण पुनिश आणि बंदगीचा अजूनपर्यंत चालू राहिलाय, त्यामुळे कुणाचा बिग बॉसच्या घरात खरा होतोय आणि खोटा होतोय ते काय आपण सांगू शकत नाही, पण त्या घरामध्ये काही ना काही होऊ शकतं याच्या पॉसिबिलिटीज जास्त आहेत, हे आपण गेल्या वर्षी पण बघितले, सगळे बंधनं झुगारून लोक एकमेकांना हे करतात, आणि हे तर दोघं सिंगल आहेत, रुपाली पण आणि पराग पण, त्यामुळे काही होऊ शकतात, दोघांच्या एकमेकांना मस्त ते रुपालीला पाठ दाबणं वगैरे, ऑइलिंग करणं, बरंच काही चाललेलं होतं, त्यांची सगळ्यांची मस्करी पण चालू आहे, अशा प्रकारे असे जे काही आर्टिफिशियली ओढून ताणून जे ग्रुप फॉर्म झालेले आहेत
ते कधीपर्यंत टिकतायत हे आपल्याला कळेलच. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. टेक केअर, बाय.